सातवीसाठी तुम्हाला दुसरा धडा आहे श्यामचे बंधू प्रेम. बंधू प्रेम, बंधू प्रेम म्हणजे भावा भावातील प्रेम, माया, जिवाळा. श्यामची आई हे पुस्तकाचे नाव तुम्ही ऐकले असेलच. या पुस्तकात साने गुरुजींनी म्हणजेच आपले लेखक पांडुरंग सदाशिव साने यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी, आईचे प्रेम, माया, शिकवण यांचे वर्णन केले आहे. असाच एक प्रसंग त्यांनी श्यामचे बंधू प्रेम या पाठाद्वारे आपल्या समोर श्यामची आई या पुस्तकातून ठेवला आहे. श्याम छोटा असताना त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. श्यामला एक छोटा भाऊ होता, त्याचं नाव पुरुषोत्तम. श्यामच्या आईने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते, त्यामुळे दोन्ही भावा भावात प्रेमाचे नाते होते. श्याम हा शिक्षणासाठी दापोलीला गेला होता, तेव्हाची ही गोष्ट. तो शिक्षणासाठी घरापासून दूर गेला, पण त्याने एक निश्चय मनाशी पक्का केला होता. त्यावेळच्या गरीब परिस्थितीमुळे श्याम व त्याच्या भावाकडे कपड्याचा एक किंवा दोनच जोड असायचे. आता आपल्याकडे भरपूर कपडे आहेत, तसे त्यांच्याकडे जास्त कपडे नव्हते. अशा वेळी छोटा भाऊ सदरा म्हणजे शर्ट नवीन हवं म्हणून हट्ट धरून बसला होता. आईने छोट्या मुलाला समजावले, आता पैसे नाहीत माझ्याकडे, तुझा अण्णा दादा मोठा झाला, कमावता झाला की तुझ्यासाठी सदरा शिवेल, अशी त्याची आई त्याची समजूत काढत असे. श्याम हेच मनात ठेवून निश्चय करतो की छोट्या भावासाठी नवीन सदरा शिवायचाच. मग तो पैसे जमवायला सुरुवात करतो व आपल्या छोट्या भावासाठी सुंदर कोट सदरा शिवून घेतो व तो कोट आपल्या भावाला देतो. छोट्या भावाला पुरुषोत्तमला कोट पाहून खूप खूप आनंद होतो. तर अशाच प्रकारचा हा प्रसंग बंधू प्रेमाचा, भावा भावातील प्रेमाचा या पाठात सुंदर वर्णन केलेला आहे. आपल्या सर्वांना हा पाठ समजला असेलच. ह्याच्यामध्ये श्याम आणि त्याचं भावाबद्दलचं प्रेम आणि त्याच्यासाठी कोट शिवण्यासाठी त्याने जमवलेले पैसे, मग तो आपल्या गावी जाताना त्याला आलेल्या अडचणी, पाण्यापुरात कशा प्रकारे तो घरी पोचला, हे ह्या सगळ्याचं वर्णन या पाठात केलेलं आहे. तुम्ही हा पाठ एकदा वाचा, ह्याच्यातले कठीण शब्द तुम्ही लिहून काढा आणि तुमच्या स्वतःच्या शब्दात तुमच्या भावाविषयी किंवा तुमच्या घरातील तुमच्या मित्रमैत्रिणींविषयी तुमचे काय अनुभव असतील ते पाच वाक्य तुमच्या शब्दात लिहून काढा.